पत्रकार परिषदेचं कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जे निलंबनाचं जे पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये असं काय म्हटलं नव्हतं का तुमचे हे आरोप ते आरोप ठेवले ते आरोप ठेवले आणि हे कुठंतरी कोणीतरी या मीडियामध्ये हे सगळं काय आमची बदनामी केली पक्षाने पुढील आदेश व्हावा म्हणून असं पत्र दिलं होतं परंतु काही वर्तमानपत्रामध्ये निलंबन केलं आणि वेगवेगळे कारणं दाखवले त्या संदर्भात मी गेल्या 15-16 वर्षापासून जे काही पक्ष संघटनेचं काम केलं आणि ते काम नुसतं केलंच नाही तर त्या कामाची पावती किंवा त्या कामाचं रेकॉर्ड अहवाल आज सर्व मी आपल्यासमोर ह्या ठिकाणी सादर केलं कारण गेल्या 15 वर्षापासून आम्ही कधीच पक्षविरोधी काम केलं नाही असा कुठला माझा आरोप झाला नाही उलट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मला पुरस्कार उत्कृष्ट पुरस्कार दिला आणि आज मात्र आम्ही पक्षविरोधी काम करतो असं ह्या ठिकाणी घडलं गेल्यामुळं मी आज कारण सर्व समाजासमोर आणि लोकांसमोर हा विषय मला आणायचा होता आपण ज्यावेळेस या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलात तर मी माझे बरोबर सर्व काही रेकॉर्ड घेऊन मी आपल्यासमोर उभं राहिलो आणि ही कारवाई झाली या कारवाईबाबत आम्हाला काही वाटत नाही कारण आमचं पद गेलं तरी आम्ही कधी डगमगणार नाही आम्हाला निलंबन केलं तरीही आम्ही काही डगमगणार नाही परंतु हे कुठंतरी वरती पक्षाला आणि जनतेला हे दाखवणं गरजेचं होतं कारण आमच्यावर जो आरोप झाले गटबाजीचा हा पूर्णपणे चुकीचा आरोप आहे आणि त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती ज्यावेळेस निलंबाची कारवाई जी आहे ती कारवाई कुठून तरी दबावतंत्राने झाली असे आम्हाला समजते आणि ही कारवाई चुकीची आहे यापुढं आम्ही पक्षाचे ध्येय धोरण आणि सोनिया गांधी यांना मानणारा आम्ही सर्व वर्ग आहे हे सर्व आम्ही सोनिया गांधीपर्यंत घेऊन जाऊ वेळ पडली तर आम्ही मुंबईमध्ये आंदोलनसुद्धा करू मोर्चा काढू किंवा धरणं धरू एवढं बोलून माझे 2 शब्द संपले.